राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत एक महिना पूर्ण झालेला आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही काय एकूणच आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत अजून विस्तार तर त्या ठिकाणी झालेला नाही विस्तार लवकरात लवकर होणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण का वेगळ्या वेगळ्या विभागाचे त्याच्याच बरोबर वेगळेवेगळे विषय हे व्य तिथं असणाऱ्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून सुटणं अतिशय महत्त्वाचं आहे तसंच आपण मंत्रालयामध्ये गेल्यानंतर तिथे बऱ्यापैकी काम नसल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेऊन विस्तार करणं महत्त्वाचं आहे आणि विस्तार होत असताना आत्ता विदर्भामध्ये जी काही पूरपरिस्थिती त्या ठिकाणी आली होती त्याच्यामुळे जे नुकसान झाले ते लवकरात लवकर मदत ही तिथं असणाऱ्या लोकांना देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की नवीन सरकार फॉर्म झालं आहे थोडा वेळ त्यांना त्या ते ठिकाणी दिला पाहिजे पण हा वेळ घेत असताना जास्त वेळ हा त्या ते ठिकाणी त्यांनी घेऊ नये काम करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ते करतील असं या ठिकाणी मी आशा करतो राज्यपालांचं एक वक्तव्य आला आणि त्यानंतर एक वाद निर्माण झालेला आहे कसं या वक्तव्याकडे होतं एक तर आपले राज्यपाल फक्त राजकीय व्यक्त वक्तव्यच त्या ठिकाणी करतात असं वाटायला लागले दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घातलेला आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या बाबतीत त्यांचं एक वक्तव्य आलं होतं तेव्हा लोकं चिडलेली होती तसंच महात्मा फुलेंच्या बाबतीत त्यांचं वक्तव्य आलं तिथे लोक फार नाराज त्यांच्यावर होते आणि काल त्यांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते अतिशय मला असं वाटतं की कुठलीही पातळी न मनामध्ये ठेवता त्या ठिकाणी त्यांनी ते वक्तव्य केलेलं ते एका जबाबदारी पदा जबाबदारीच्या पदावर आहेत त्यामुळे ते बोलत असताना योग्य पद्धतीने बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्र असेल आणि मुंबई असेल यांचं मन फार मोठं आहे त्यामुळे इथे सर्वांना एकत्रित घेऊन जो काय विकास हा महाराष्ट्राचा झाला आहे नाहीतर मुंबईचा झाला आहे तिथे असणारा मराठी माणूस आणि त्या परिसरामध्ये त्या शहरामध्ये आणारे बाहेरून जे लोकं आलेत त्यांना सगळ्यांना सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन सगळ्यांचं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आहे त्यामुळे उगासच मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून माहीत नाही त्यांनी तसं केलं आहे का नाही केलं आहे पण मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर हे वक्तव्य त्या ठिकाणी झालं असेल आणि त्याच्यामध्ये जर कुठंतरी विभाजन करायचं आणि ठराविक लोकांना कुठंतरी मत त्यांचं जिंकायचं आणि या हेतूतून जर राजकारण ते करत असतील तर ही योग्य गोष्ट नाही आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत आणि खास करून मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक असे निर्णय गेल्या सहा वर्षामध्ये त्या ठिकाणी घेतलेले आपण बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये आय एफ सी सेंटर असेल त्याच्याचबरोबर शिपयार्ड असेल त्याच्याचबरोबर हिऱ्याचा व्यवसाय असेल ह्या सगळ्या गोष्टी गुजरातला गेलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीने कुठंतरी मुंबईचा जे काही वर्चस्व आहे या देशामध्ये त्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न केला सहा वर्षामध्ये भाजपकडनं झालेला आहे आणि त्याच्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे तर आता हे वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केले पण येत्या काळामध्ये असंही वक्तव्य करायला ते थांबणार नाहीत की मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यामुळे उगाच लोकांचा पेशन्स त्या ठिकाणी बघितला नाही पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांनी मराठी माणूस महाराष्ट्राची माफी त्या ठिकाणी मागितली पाहिजे असं माझ्यासारखेला वाटतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की त्यांनी अलंकारिक भाषा वापरली किंवा अतिशोक्तीचा तो भाग होता भाषणातला हे बघा फडणवीस साहेब काय बोलले हे मला त्या ठिकाणी माहीत नाही पण जे राज्यपाल महोदय त्या ठिकाणी जे बोलले त्याचा विरोध त्या ठिकाणी मी करतो आणि मी काय अख्ख्या महाराष्ट्र आणि मुंबई त्या ठिकाणी त्याचा विरोध करते अजून एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जेव्हा भ भाजपचं काळ होतं तेव्हा बँगलोरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान त्या ठिकाणी झाला तेव्हा भा भाज़... महाराष्ट्र भाजपली काही त्याच्यावर वक्तव्य केलं नाही कर्नाटकाच्या एक कुठल्या तरी मंत्र्याली नाही तर उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं की मुंबई हा महाराष्ट्रापासून वेगळं केलं पाहिजे तेव्हा भाजपचे नेते त्या ठिकाणी बोलले नाहीत तर मला असं वाटतं की ते काय विचार करतात याच्यापेक्षा महाराष्ट्र काय विचार करतो हे जास्त बघण्याची जरूरत आहे आणि महाराष्ट्र हा संबंध महाराष्ट्र एक आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचा भाग आहे उगाच मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मतेबद्दल कुणीही वेगळ्या हेतूतून त्या ठिकाणी बोललं नाही पाहिजेल असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं की काका पुतण्यांना गरीब मराठ्या तरुणांना जे आहे त्यांचं भलं झालेलं म्हणजे होऊ नये असं वाटतं त्यांनी कदाचित असं जर बोललं असते की विदर्भामध्ये खूप मोठा पूर त्या ठिकाणी आला आहे सर तिथं असणारे सर्वसामान्य लोकं त्या ठिकाणी अडचणीत आहेत त्या लोकांची मदत ही राज्य सरकारने केली पाहिजे तर कुठंतरी त्यांच्या वक्तव्याला आपण महत्त्व दिलं असतं पण आत्ता ते जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यांना तशा व वक्तव्य करण्याची पूर्वीपासूनची सवय आहे तेव्हा त्या त्या वक्तव्यावर न बोलणं जास्त योग्य असं मला तरी वाटतं एकंदरीतच हे होते आमदार रोहित पवार सुनील बोंगळ एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट